इथे चार काड्या मारलेल्या इथे साईडून बाहेर नको निघायला. काय माहित काय केलेलं त्याने, असं हे करून ठेवलेलं. मी आलो उचलला त्याला इथे. कल्याण ईस्ट मध्ये साकेत कॉलेज रोडवर काही लोकांनी मिळून अंधश्रद्धेला अभावी पडून कासवाची पूजा केली, काही विधी केल्यानंतर त्यांना श्रीमंत होतील किंवा कुठलाही धनलाभ होईल अशा अंधश्रद्धेतून त्यांनी इकडे ओसाड जागा बघून तिकडे विधी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही लोकांच्या भीतीने ते पळालेले व नंतर घटनास्थळी वॉर फाउंडेशनची टीम येऊन त्या कासवाचा सुखरूप बचाव केलेला आहे. मी लोकांना एवढंच सांगू इच्छील की असा कुठलाही प्रकारचा सजीवापासून कुठलीही विधी केल्याने त्याचा धन आपल्याला धनलाभ होतो अशा अंधश्रद्धेला अभावी पडू नका. आपण वारंवार वन विभाग, वॉर फाउंडेशन, आम्ही पुष्कळ विविध प्रकारे जनजागृती करून हेच लोकांना सांगत असतो. आणि तुम्ही न्यूजमध्येही पाहत असाल की मांडू विकण्यात आत्ताच गुन्हा दाखल केलेला आहे. असे प्रकार घडून येऊन देऊ नका, कारण हा इंडियन स्टार टॉर्टॉइज हा शेड्यूल 4 असून ह्याला सोबत बाळगणं किंवा त्यासोबत कुठलाही असा प्रकार करणं हा कायद्याने दंडात्मक कारवाई त्याच्यावर होऊ शकते. आता या ठिकाणी त्या लोक जे लोक असा प्रकार करत होते ते तर घटनास्थळून फरार झालेले आहेत. वन विभाग पुढील चौकशी करून ज्या लोकांनी आसपासच्या बघितलेलं आहे त्यांना शोधून लवकरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आम्ही त्यांना हे करणार आहोत, विनंती करणार आहोत. आणि हा कासव काही त्याची मेडिकल फिटनेस वगैरे चेक करून नंतर तो त्याच्या निसर्गात नैसर्गिक आदिवासात मुक्त केला जाईल. त्याच्यामुळे त्याला खायला त्रास होतो.